बातमीसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मनाचा मोठेपणा दाखविला असता तर समाजाला संघर्ष करण्याची वेळ आली नसती. मंत्री रवींद्र चव्हाण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांसह आगरी समाजाने संघर्ष केला, मात्र हा छोटासा विषय होता. एखाद्याने मन मोठे दाखविले असते तर भूमिपुत्रांसह आगरी समाजाला दिबा पाटीलांचे नाव देण्यासाठी संघर्ष करण्याची गरज भासली नसती, असा टोला मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरील आगरी समाजातील नेत्यांनी सरकार बदलले आहे, आता नवी मुंबई विमानतळ नामांतराचा ठराव दिल्लीला पाठवा, शिक्कामोर्तब करा अशी मागणी केली. या नावाच्या संघर्षामध्ये ज्यावेळेला संघर्ष सुरू होता त्यावेळेला छोटासा विषय होता. एखाद्याने मोठं मौन करून जर हा विषय मार्गी लावला असता तर हा एवढा मोठा संघर्ष करायची वेळ आली नसती. परंतु मोठं मन लागतं, एखादी गोष्ट करण्यासाठी मोठं मन लागतं आणि ते शिंदे फडणवीस सरकारमधले असणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे आहे आणि म्हणूनच आज या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याचं काम हे झालं. प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, डोंबिवली. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.